मागणी माणसाने माणसाशी माणसा समभागणे त्या स्किल्सच्या जोरावर पुढे जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हा निलयाने तयार करून दिलेला आहे. निलय सरांचे सॅक्रेड लेसन्स, त्याच्यामुळे 10,000+ यूथचे करिअर्स, त्यांचे लाईफ, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचे लाईफ हे प्रॉस्परस आणि हॅपी होत आहे. आय वुड फर्स्ट लाईक टू इंट्रोड्यूस जयराम गायकवाड. गुड मॉर्निंग, त्याचा अर्थ पण आहे गुड मोर अर्निंग. गुड मॉर्निंग. आता ग्रॅज्युएशनला जी मुलं असतात ना, समजा आपण TY पर्यंत गेलो तर इन्कम टॅक्सचं वगैरे जास्त काही नसतं, पण त्यावेळेस FY जितकं शिकायला मिळालं ना, इन्कम टॅक्स असू द्या, TDS असू द्या, VAT असू द्या, एकदम कडकमध्ये. म्हणजे आमच्या वर्गातली पोरं विचार करायचे की हे काय चाललंय पुढं, आणि अकाउंटच्या वेळेस आमचं एकदम परफेक्ट, कारण सगळं झालेलं होतं ना ICATमध्ये, TDS काय, हे काय, ते काय, सगळं टकाटकमध्ये आणि एकदम डोक्यात. I would next like to introduce our alumni Kiran Kudale. म्हणजे एक विश्वास आहे. निलया म्हणजे ज्याला एज्युकेशन छान नाही मिळालं आणि मनात प्रश्न आहे की माझं करिअर होईल का छान, त्या सगळ्यांसाठी एक खात्रीशीर जागा म्हणजे निलया एज्युकेशन. हो, नक्की होईल. तू जर कष्ट केलेस तर तुझंही आयुष्य, तुझंही करिअर खूप सुंदर होईल. खूप सुंदर गोष्ट आहे. या गोष्टीचं मॉरल काय की माणसाच्या मनामध्ये प्रचंड ताकद आहे. माणसाच्या मनाने जर ठरवलं तर कुठल्याही ऑब्स्टॅकलला सहज सरपास करण्याची ताकद या मनामध्ये आहे. मग तो गावाकडचा असू देत, मग तो पुअर फायनान्शियल कंडिशन मधला असू देत, अगदी फिजिकली डिसेबल्ड चाइल्ड जरी असला, तरी प्रत्येक जण आपलं हवं तसं यश नक्की मिळवू शकतो हे नीट लक्षात घ्या. आपापल्या मनातल्या ताकदीला नक्की जागवा, आपल्या आतली फायर इग्नाइट करा आणि वाटेल ते यश मिळवायला सिद्ध व्हा. आणि एकमेव कॉलेज असं, एकमेव तुम्ही सगळ्यांनी अनुभव केलाय, सगळ्या कॉलेजनी डिग्र्या वाटल्या न शिकवता. अनुभवलं असेल ना तुम्ही, कुणी शिकवलं? सगळ्यांनी डिग्र्या वाटल्या, पेपर सोप्यात सोपे सेट केले, कॉप्या करायची फुल परमिशन दिली आणि सगळ्यांनी डिग्र्या वाटल्या. फक्त आम्ही असे होतो की ज्या मुलांचे 8 महिने कोर्स झाला आहे, 2 महिने राहिला आहे, CFM वगैरे असेल, 3 महिने राहिला आहे, ती पण मुलं गेली, 1.5 वर्षात सगळं विसरली.
त्या सगळ्यांना आल्यावर आम्ही पुन्हा फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं सगळ्या बॅचेस. काही जणांना 4 महिने शिकवावं लागलं, काही जणांना 2 महिने शिकवावं लागलं, त्या सगळ्यांना पुन्हा शिकवलं. म्हणजे ते 1.5 वर्ष तर गेलंच कोरोनाचं, पुढचे अजून 8-10 महिने आमच्या जुन्या मुलांना शिकवण्यात गेले, त्यांना जॉब दिले, त्यातले 60% झाले, 40% त्या 1.5 वर्षात गायब झाले कुठेतरी, त्यातले 60% झाले. त्या सगळ्यांना 8-10 महिन्यात शिकवून जॉब सर्टिफिकेट देऊन मग पुढच्या बॅचेस घेतले आम्ही. सो 100% प्लेसमेंट्स आम्ही कोरोनात पण करू शकलो होतो.